मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एका नाजूक आणि गंभीर विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे विषय गंभीर असला तरीही मी याची सुरुवात एका कवितेपासून करतोय संदीप खरे यांची कविता जी पुढे सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केली ती फार सुरेख आहे त्यातली एक ओळ मला फार आवडते तीच ओळ मी तुमच्यासमोर मांडणार आहे ढग काळा ज्यातून एकही एक फिरला नाही ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही नीती तत्वे फसवी गणिते दूर बरी रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी नामंजूर मंजूर ना मंजूर ना मंजूर यानी सुरुवात होणारी ही कविता पुढे ती कव्वालीसारखीच गायली जाते त्याला सूफी टच आहे आणि तो खूप सुरेख आहे यातला ढग काळा ज्यातून एकही एक फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही ही ओळ मला फार वाहून जाते या सगळ्या नभांमध्ये काळे ढग येऊन गेलेले असतात माणसांच्या आयुष्यातही असच आहे प्रत्येक आयुष्यात प्रत्येक माणसाच्या जीवनात एक काळा रंग असतोच कुठेतरी तो कोपऱ्यात असतो यातून कोणीही सुटलेलं नाही राजकारणाच्या आयुष्यात तर यातून कोणीच सुटत नाही कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचारधारेचा कोणत्याही संघटनेचा म्हणजे अगदी त्यागी योगी असणाऱ्या संघटनेच्या सुद्धा लोकांना या काळ्या ढगाने कधी ना कधी कुठल्या निसरड्या क्षणी वेधून आहे ओढून घेतलेलं आहे यांच्यावरही काळे ढग आलेले आहे भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांच्या विषयी मी बोलणार आहे आता इथे नाव सांगण्याचं कारण नाही आहे या विषयावर बोलण्याचं कारण असं आहे की नुकताच सोलापूर जिल्ह्यातल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या दोन व्हिडिओ क्लिप आणि एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे अगदी ते एका महिलेसोबत गप्पा मारताना दिसत आहेत आणि त्या गप्पात ते शॉर्ट आहे रील टाईप आहे ते आणि त्यात हसायचं नाही हसायचं नाही असा उल्लेख करत एक मुलगी एक स्त्री मुलगी नव्हे स्त्री त्यांच्यावर विशेष प्रेम करताना दिसते आहे याच महिलेसोबतचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यात ती महिला त्याच व्यक्तीला खूप वाईट बोलताना दिसते आहे जे एका बेडरूम मधला तो व्हिडिओ आहे बेडरूम मधला आहे म्हणून कुणी आंबट शौकीनपणे बघायला जाऊ नका ती आरोप करते की या माणसाने मला फसवलाय आणि तिसरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यात फोन कॉलवरचं ते संभाषण आहे आणि ती स्त्री अत्यंत गलिच्छ भाषेत शिविगाळ करत तू माझी वाट लावली मी तुझी वाट लावली लावेन असं ती म्हणतीय आणि त्यात ब ची बाराखडी आहे षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लावून म्हणजे गुप्त उल्लेख करत षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लावून आणि मात्र कुळाचा उद्धार करत मात्र आणि भगिनी दोन्ही कुळाचा उद्धार करत ती महिला बोलते आहे असो तर दोघांच्या मधले व्यक्तिगत संबंध आहेत यातून त्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा घेतला गेला आता हे प्रकरण बळजबरीचं आहे शोषणाचा आहे गुन्हेगारीचा आहे तर एका महिलेची नाते लपवत केलेली फसवणूक किंवा नाते तोडायचे आहेत नवीन जोडायचे आहेत म्हणून ठेवलेले संबंध आणि फसवणूक या कॅटेगरीत ते येतात मी कोणताही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाहीये कारण ते इथिक्षा पलीकडचं आहे ते दाखवायलाच नको कोणाचेही दाखवायला नको आणि मी कधीही वर असे व्हिडिओ दाखवलेले नाहीत दुसरं एक प्रकरण होतं असंच मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांचं त्यांचं तर थेट प्रकरण होतं थेट आता या दोघांचे म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्हाध्यक्षांचे तेही भाजपचेच आहे ना यांचे संबंध परस एकमेकातल्या संमतीने होते म्हणजे या यांनी संमती होती त्यांची त्यांना संमती होती आता हे संमती असताना रेकॉर्ड का केलं देव जाणे ते केलं ते केलं फोन मध्ये ठेवलं का हा पुढचा विषय म्हणजे हे अनेक वर्षापूर्वीचे आहेत म्हणे माहित मा नाही कधीच्या आहेत ते तर याही संबंधांना अशा स्वरूपात जगाच्या समोर आणल्या गेलं म्हणून मी म्हणालो होतो ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही म्हणजे ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राज्यपाल म्हणून राहिलेल्या व्यक्तींच्या काही लोकांच्या म्हणजे सुद्धा एक असं प्रकरण घडलंय भाजपामध्ये ते एक प्रचारक होते आणि त्या संघटन मंत्र्यांच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप्स सीडीच्या मार्फत वितरित केल्या होत्या म्हणजे त्यावेळेला व्हॉट्सअप फेसबुक हे असलं काही नव्हतं तर जे काही दिव्य दृष्टीने संजयाला दिसलं होतं ते सीडीच्या मार्फत वितरित झालं होतं आणि त्यातून ते सीडीतून व्हायरल झालं होतं ज्याला व्हायरल नाही म्हणायचं ते सीडी पसरली होती सगळीकडे ते लोकांनी स्टोरेज करून ठेवलेलं होत अजून एक प्रकरण आहे एका माजी आमदाराचं माझी आमदाराच्या घरातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही गोष्टी चित्रित झाल्या आणि दुरुस्तीला गेलेल्या डी व्ही हे उघड झालं आणि ते अनेक गाण्यांच्या सहित बाहेर आलं व्हायरल झालं हम तुम एका कमरे में बंद हो और चाबी खो जाए वाला हेही भाजपचे आहे बघता बघता भारतीय जनता पक्षाच्या चार नेत्यांची प्रकरणं बाहेर आलेली आहेत आता या दोन प्रकरणांमध्ये मला असं म्हणायचं आहे की यात कुठेही शोषण नाही कोणाचा कोणावरती आरोप नाही म्हणजे एका माजी आमदाराचं प्रकरण आणि एका जिल्हाध्यक्षाचं प्रकरण दोघही एकमेकाच्या संमतीनं साथीनं अगदी प्रेमात पडून ती कृती करतायत ही कृती दुसऱ्या तिसऱ्याच्या माणसाच्या हातात पडली आहे आणि त्याने ते व्हायरल केले हा गुण आहे म्हणजे या दोघांवरती कोणीही तक्रार दाखल केलेली नाही आहे ना आमदारांची तक्रार आहे ना आमदारांच्या सोबतच्याची तक्रार आहे ना, ना या अध्यक्षाची तक्रार आहे ना त्यांच्या सोबतच्याची तक्रार आहे या दोघांचे संबंध भिंतीच्या आत दार बंद केल्यानंतर काय करावं हा दोघांचा व्यक्तिगत विषय आहे आणि त्यांनी ते आत कृष्णकृत्य केलेला आहे कृष्णकृत्य म्हणजे काळं तोंड करण नव्हे हे लक्षात घ्या हे हे कृत्य केलेले आहे आतमध्ये त्या आहेत काय म्हणायचं ते हे वाले प्रकरण मात्र आहे म्हणजे दोघांचे संबंध खूप छान होते दोघं एकत्र होते अगदी प्रेमाच्या आनाभाका घेत होते ते प्रेम जाहीरपणे व्यक्त करत होते आणि या प्रेमात अधिकाराचा विषय आल्यानंतर मला माझा अधिकार मिळाला नाही म्हणून तो राग आहे आणि त्या रागातून हे व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग दोन्ही व्हायरल झालेले आहेत अर्थात या सगळ्या प्रकारामध्ये हा अभद्रपणा हा असभ्यपणा कधीच क्षम्य होऊ शकत नाही म्हणजे ही ही नीतीची गोष्ट झाली नी ही क्षम्य होऊ शकत नाही मी त्याला कधी माफ केलं जावं त्या चारित्र्याकडे दुर्लक्ष केलं जावं असं कधीच होऊ शकत नाही पण आपल्याकडं कसं आहे सापडले ते चोर आहेत न सापडलेले मात्र सज्जनपणाचा बुरखा पांघरून अजूनही वावरतायत जी तुमच्या माझ्यासारखी मंडळी असतील ती पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे खूप महत्वाची आहे ती म्हणजे जोपर्यंत यात लाभ असतो प्रेम असतं तोपर्यंत सगळं चालू राहतं आणि जेव्हा अधिकाराचा विषय येतो तेव्हा मात्र यात बदनामी होते यात त्रास होतो पॉलिटिकल करिअर संत हे असं मी प्रकरणात देखील याआधी चित्रपट जगतामध्ये घडलेलं आहे मुळात या सगळ्या संबंधांना अनैतिक संबंध यासाठी म्हणतो की त्याला नैतिकतेची समाज मान्यतेची गरज असते आणि ती आपल्याकडं नसली की याला अनैतिक म्हटलं जातं या सगळ्या संबंधातून आयुष्य उद्ध्वस्त होतं कुटुंबाच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत आपल्यामध्ये उरत नाही परिवाराला काय उत्तर द्यावं हा प्रश्न असतो क्षणिक मोहाला आपण प्रत्येक वेळी बळी पडतो आणि पुढे राजकीय व्यक्ती असेल तर त्याचं मोठं अवडंबर आणि स्तोम माजवल्या जात म्हणूनच या अशा निसरड्या क्षणी जरास सावध राहणं आवश्यक आहे पण लक्षात घ्या असे प्रसंग बहुतेकांच्या आयुष्यात येतात कारण ढगकाळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही हे खरंय आणि म्हणूनच अशा प्रसंगात तारतम्य बाळगूनच पुढील सगळ्या गोष्टी करायला हव्यात तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा आलेल्या प्रसंगात आपण वेळीच सावध व्हायला हवं कारण पुढे सावध होण्याचा धोका असतो या प्रकाराला आपणच थांबवूया आणि या सगळ्यातून दूर होण्याचा अलिप्त होण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद